स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आरोग्य विभाग भरती 2021 संबंधात अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आली आहे। संपूर्ण माहिती आपण आजच्या ओळमध्ये पुराव्यासहित बघणार आहोत, कारण तुम्हाला सांगितलं आहे आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला संपूर्ण माहिती पुराव्यासहित दिली जात असते तीही खरी। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ओळमध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाची नवीन अपडेट आली आहे, गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येईल। पण त्या अगोदर तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर पेमेंट मिळणार नाही। आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, जेणेकरून तुमच्याकडून आरोग्य भरती संबंधात कोणती न्यू अपडेट मिस होणार नाही आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य भरती संबंधात जी काही नवीन अपडेट येत राहील ती तुमच्याकडून मिस होणार नाही, संपूर्ण अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळत राहील। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी जे तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावरती फक्त क्लिक करा आणि आपल्या चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळत राहील आणि तुमच्याकडून आरोग्य भरती संबंधात कोणती न्यू अपडेट मिस होणार नाही आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी जे खाली लाल रंगाचं बटन दिलं त्यावरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला अजूनही जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता। त्या ठिकाणी तुम्हाला आपण मित्रांनो आरोग्य भरती संबंधात येणारी संपूर्ण लेटेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो। तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन झाले आहेत, तुम्ही जॉईन होऊ शकता। तुम्हाला फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून आरोग्य भरती संबंधात कोणती न्यू अपडेट मिस होणार नाही आहे। त्याच मित्रांनो, जे काही तुम्हाला स्टडी मटेरियल लागत असतं आरोग्य भरतीसाठी तेही आपण त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो, जेणेकरून तुमचा अभ्यास त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ शकेल। तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले आहेत, अभ्यास करताय, फ्रीमध्ये फायदा घेत आहे, तुम्ही जॉईन होऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून, किंवा मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकतात। जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड करणार, त्या विद्यार्थ्यांना त्या लिंकवरती क्लिक करून जॉईन व्हायचे, जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती न्यू अपडेट मिस होणार नाही आहे। तर तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता। आता आपण प्रॉपर्टी जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आलो आहे प्रूफची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर बघा मित्रांनो, प्रूफवरती आलो आहे। तर मित्रांनो, प्रूफ असं तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात ते म्हणजे असं मित्रांनो की आरोग्य विभागाकडून मित्रांनो एक महत्त्वाचं पत्र आलं आहे, आणि हे पत्र मित्रांनो कधीच आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर मित्रांनो, हे पत्र तुम्हाला पाहायला मिळेल, दिनांक याच्यावर दिले मित्रांनो 31/5/2021। याचा अर्थ असं मित्रांनो की कालच आलेलं हे पत्र आहे, 31 तारखेला हे आलेलं हे नवीन पत्र आहे। आता तुम्ही म्हणाल की ह्या पत्रामध्ये काय माहिती दिली, तर मित्रांनो ह्या पत्रामध्ये तुम्हाला सांगायला पाहायला मिळेल की हे पत्र कुठे कुठे आहे। तर मित्रांनो, जिल्हा हिवताप अधिकारी, हिवताप कार्यालय, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद। विषय यामध्ये असा आहे मित्रांनो की सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क व ड संवर्गातील 100% पदे भरण्यावर मित्रांनो हे पत्र आहे। आता मित्रांनो, ह्यामध्ये काय माहिती दिली अगोदर ते आपण समजून घेऊया, नंतर संपूर्ण डिटेलमध्ये विश्लेषण आपण या ठिकाणी बघूया। सर्वात महत्त्वाचं, उपरोक्त विषयांचे अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की कोरोना 19 पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करणे निकडीचे असल्याने शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवेतील सर्व रिक्त पदे भरण्यास मान्यता दिलेली आहे। तर बघा मित्रांनो, त्यानंतर या स्तव आपण नियुक्ती प्राधिकारी असल्यामुळे गट क व गट ड संवर्गातील रिक्त पदांचा आढावा घेऊन त्यानुसार संवर्गनिहाय बिंदू नामावल्या तपासून प्रमाणित करण्यात याव्यात, त्याचप्रमाणे भदभरती जाहिरातीसाठी पदसंख्या निश्चित करण्यात यावी व त्यानुसार वॅकन्सी मॅट्रिक्स तयार करून त्वरित तसा अहवाल माननीय सहसंचालक आरोग्य सेवा, हिवताप हत्तीरोग व जलजन्यरोग पुणे तसेच या कार्यालयात सादर करण्यात यावा असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आणि या मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल की या ठिकाणी त्यांची सिग्नेचर सुद्धा तुम्हाला दिली आहे। आता बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे काही आरोग्य विभागामध्ये मित्रांनो जे काही रिक्त पद आहे त्या संपूर्ण पदांचा आढावा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं सांगितलं आलं आहे। आणि मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर अगोदर सुद्धा मित्रांनो एक पत्र आलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये संपूर्ण वेळापत्र जाहीर केलेलं होतं की मित्रांनो ही जी काही 100% पदभरती राबवली जाणार आहे आरोग्य विभागामध्ये तर ती कशा प्रकारे राबवली जाणार आहे आणि कोणकोणते यामध्ये टप्पे असणार आहे। तर पहिल्या मित्रांनो त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की जे काही रिक्त जागा असतील मित्रांनो वेगवेगळ्या विभागामधील आरोग्य विभागातील मित्रांनो जे काही जे तुम्ही बघितलं असेल तर जे वेगवेगळे आता मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी पाहायला मिळेल तर तुम्हाला मित्रांनो हे बघायला मिळेल की उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की कोरोना 19 पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करणे निकडीचे असल्याने शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील
आरोग्य सेवेतील सर्व रिक्त पदे भरण्यास मित्रांनो मान्यता दिली आहे. यासह आपण नियुक्ती प्राधिकारी असल्यामुळे तर मित्रांनो नियुक्ती प्राधिकारी आहे तर त्यांना मित्रांनो हे पत्र पडले असल्यामुळे गट क व गट ड सवर्गातील रिक्त पदांचा मित्रांनो आढावा त्यांना घ्यायला सांगण्यात आलेला आहे. आणि तो आढावा घेऊन मित्रांनो त्यानुसार सवर्ग नियमित्रांनो बिंदू नामावल्या तपासून प्रमाणित करण्यात याव्यात व त्याप्रमाणे मित्रांनो पद भरती जाहिरातीसाठी पदसंख्या निश्चित करण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आणि मित्रांनो त्या पत्रामध्ये सुद्धा हे सांगण्यात आलं होतं की वेगवेगळे त्यामध्ये टाईमटेबल दिलं होतं आणि त्या वेळेपत्रानुसार मित्रांनो ती संपूर्ण पदभरती प्रक्रिया या ठिकाणी राबली जाणार होती. याचा अर्थ असं मित्रांनो की हे पत्र फक्त आलेलं असं की ह्या पत्रामध्ये मित्रांनो ही जी प्रत होती ते जो पत्र आलेलं होतं ऑलरेडी त्या पत्रामध्ये सुद्धा हेच सांगण्यात आलं होतं आणि ह्यामध्ये सुद्धा हे सांगितलेलं. पण मित्रांनो हे नवीन पत्र आहे कारण मित्रांनो ते पत्र निघल्याच्या नंतर याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे की नाही हे महत्त्वाचं होतं. तर मित्रांनो त्या दृष्टीने तुम्ही जर बघितलं तर हे संपूर्ण जी काही मित्रांनो भरती प्रक्रिया ही सुरू झाली आणि त्याची प्रक्रियासुद्धा सुरू झाली आहे. कारण मित्रांनो ही प्रत मित्रांनो संपूर्ण विभागामध्ये पाठवली जात आहे. तुम्ही जर बघितलं तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता युताप कार्यालय नांदेड लातूर बीड ह्या ठिकाणी हे पत्र प्रत पाठवली आहे. आणि मित्रांनो यांना सांगितलं आहे की त्यांची जे काही आरोग्य सेवेतील रिक्त जागा असतील मित्रांनो तर त्या संपूर्ण जागांचा आढावा या ठिकाणी घेण्यास सांगितलं आहे. त्यानंतर बिंदू नामावळे तपासून प्रमाणित करण्यात याव्यात व मित्रांनो पदभरतीसाठी जाहिरातीची जी काही संख्या म्हणजे जाहिरातीसाठी मित्रांनो पदसंख्या किती ते निश्चित करण्यात याव्यात असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आणि त्यानुसार मित्रांनो वॅकन्सी मॅट्रिक्स तयार करून ती त्वरित मित्रांनो अहवाल या ठिकाणी शासनात द्यायला सांगण्यात आलं आहे. तर याचा अर्थ मित्रांनो की संपूर्ण विभागामधून मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणाहून जसे बीड असेल लातूर असेल पुणा असेल किंवा उस्मानाबाद असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणून मित्रांनो हे परत पाठवण्यात आले आहे. आणि वेगवेगळ्या विभागा मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणून जे काही रिक्त पद असतील त्या रिक्त पदांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार बिंदू नामावली तयार करून ते संपूर्ण बिंदू नामावली तयार झाल्याच्या नंतर त्याचा मित्रांनो जाहिरातीसाठी पदसंख्या निश्चित केली जाणार आहे. आणि ती निश्चित झाल्याच्या नंतर वॅकन्सी मॅट्रिक्स मित्रांनो ह्या ठिकाणी सरकारला पाठवली जाणार आहे. आणि त्यानुसार मित्रांनो सरकार जाहिरात ही काढणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो टाईम टेबल दिलं होतं की किती वेळेमध्ये ही संपूर्ण प्रोसेस कंप्लीट झाली पाहिजे. तर त्या दृष्टीने तुम्ही ते वेळापत्रसुद्धा बघितलं असेल. आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं मित्रांनो की 5/6/2021 याचा अर्थ मित्रांनो की 5/6/2021 ही जे काही मित्रांनो आरोग्य सेवा किंवा आरोग्य विभागामधील जे काही नियुक्त्या रखडल्या असतील जी तुमच्या 8 तारखेला एक्झाम झाली तर त्या नियुक्ती त्या ठिकाणी देण्यास सांगण्यात आलं. याचा अर्थ असं मित्रांनो की 5/6/2021 तुमचा रिझल्टसुद्धा या ठिकाणी जाहीर होऊ शकतो आरोग्य सेवक किंवा मित्रांनो वाहन चालक पदाचा. त्यानंतर मित्रांनो तुमची जाहिरात कधी ते जर बघितलं तर तुमची जाहिरात मित्रांनो ही 30/6/2021 म्हणजेच मित्रांनो ह्या महिन्यात तुमची जाहिरात या ठिकाणी येऊ शकणार नाही. जुलै महिन्यामध्ये तुमची जाहिरात याची दाट शक्यता आहे असं त्या पत्रात सांगण्यात आलं होतं. कारण त्यामध्ये मित्रांनो संपूर्ण शेड्यूल दिलेला होता की कशा प्रकारे ही भरती प्रक्रिया राबवायची आणि कोणकोणत्या वेळेमध्ये हे काम पूर्ण झालं पाहिजे सर या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. जसं की मित्रांनो बिंदू नामावली कधीपर्यंत तयार झाले पाहिजे, नंतर मित्रांनो जाहिरात पद भरती जाहिरातीसाठी मित्रांनो पदसंख्या निश्चित कधीपर्यंत झाली पाहिजे, नंतर वॅकन्सी मॅट्रिक्स कधी पाठवायचं आहे, त्यानंतर मित्रांनो वेगवेगळे संपूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी दिली होती. ते पत्र मी तुम्हाला ऑलरेडी सुद्धा दाखवलं होतं. पण मित्रांनो हे नवीन पत्र आलं आहे आणि हे पत्र मित्रांनो यासाठी पाठ आलेलं आहे की मित्रांनो प्रत्यक्षात त्याची कारवाई होत आहे की नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रत्यक्षामध्ये कारवाई चालू आहे आणि मित्रांनो तुमची आरोग्य विभागामध्ये 100% पदभरती ही राबवली जाणार आहे. आणि त्या दृष्टीने तुम्ही बघितलं असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांनो हे पत्र पाठवलं गेलं आहे. आणि हे पत्र मित्रांनो 31/5/2021 होतं आणि ते जे पत्र आलेलं होतं ते मित्रांनो तुम्ही बघू शकता 21/2021 होतं. याचा अर्थ असं मित्रांनो की संपूर्ण जी काही भरती प्रक्रिया 100% पदांची ती या ठिकाणी राबवली जाणार आहे. आणि त्या दृष्टीने वाटचालसुद्धा सुरू झाली आहे. तर तुम्हाला फक्त आता अभ्यास करायचा आहे आणि ज्यावेळेस जाहीर येईल त्यावेळेस तुम्हाला अर्ज करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.